नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605223354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असेल, क्लास 3 वेगवेगळ्या एक्झाम असतील, अशा सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन प्रिपरेशन करून घेतलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये टेस्ट सिरीज चालू आहे, ऑटो रँकिंग चालू आहे, तुम्हाला माहीत असेल. बघा, आज आपण गणिताचं पहिलं चॅप्टर, एकदम बेसिक चॅप्टर आज काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कस करणार आहोत. गणिताचं सर्वात बेसिक चॅप्टर आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. बघा काय दिलंय तुम्हाला परीक्षेमध्ये, प्रश्न दिलाय की 2 + 4 + 5 + 2 + 7 = आता बघा, लग्नात गेल्यानंतर दोन प्रकारचे लोक असतात. लग्नात गेल्यानंतर किती प्रकारचे लोक असतात? दोन प्रकारचे लोक असतात, एक नवरदेववाले आणि एक काय नवरीवाले. बाकीचे सर्व माझ्यासारखे असतात, विदाऊट आयर, बरोबर आहे ना. हा, तर मग इथं आपण काय करू, या उदाहरणामध्ये सर्व नवरदेववाले बाजूला काढू, सर्व नवरीवाले पण काय करू बाजूला काढू. नवरदेववाले म्हणजे प्लसवाले म्हणू, आणि नवरीवाले म्हणजे काय मायनसवाले. म्हणजे सर्व प्लसवाले बाजूला काढायचे तर मायनसवाले काय करायचे बाजूला. आता 2 काय प्लस, 5 काय प्लस, 7 काय प्लस, हे दोघं 2, 5 आणि 7 ही काय आहेत प्लस. म्हणजेच 2 + 5 + 7 किती झाले, 2 आणि 5 7 7 आणि 7 14, हे काय झाले प्लस 14. आता मायनस वाले कोण कोण आहेत बघा बरं, वजा 5, वजा 4, वजा 2 आणि वजा 5, बरोबर आहे. मग यांची पण बेरीजच करून घ्यायची. वजा 4 आणि वजा 2 किती झाले वजा 6, वजा 6 आणि वजा 5 किती झाले वजा 11, बरोबर आहे. मग आता अधिक 14 वजा 11 कसं सॉल्व करणार, अधिक 14 वजा 11 बघा, अधिक 14 वजा 11 कसं सॉल्व करणार, अतिशय सोपं आहे. बघा, मी जर तुम्हाला सांगितलं अधिक 14 अधिक 11 काय उत्तर येईल मित्रांनो, अधिक 25. काय उत्तर येईल, अधिक 25. मी जर सांगितलं वजा 14 वजा 11 तर उत्तर काय येईल, वजा 25. दोघं अधिक अधिक असतील आणि दोघांची बेरीज करायची असेल तर बेरीज करायची आणि कोणतं चिन्ह द्यायचं, अधिकचं. दोघं वजा वजा असतील आणि बेरीज करायची असेल तर दोघांची बेरीज करून घ्यायची, 14 + 11 = 25 आणि वजा चिन्ह दिलं. आता मी लिहिलं अधिक 14 वजा 11, 1 + 1 = 1. जेव्हा 1 + 1 = असतं तेव्हा मोठ्या संख्येतनं लहान संख्या काय करायची, वजा करायची. म्हणजे इथं 14 किती गेले 11, 14 किती गेले 11 आणि किती उरतील मग, अधिक 3. किती उरतील, अधिक 3. आणि मोठ्या संख्येचं काय द्यायचं, चिन्ह द्यायचं. आणि हे जर मी असं लिहिलं असतं वजा 14 अधिक 11 तर आता मोठी संख्या कोणती आहे, 14. 14 मधून 11 गेले, काय उत्तर आलं असतं, वजा 3. म्हणजेच काय, 1 + 1 = असेल तर मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं काय द्यायचं मित्रांनो, चिन्ह द्यायचंय या साईन द्यायचंय, ठीक आहे. मग आता इथं वजा 14 आहे वजा 11 आहे म्हणजे चिन्ह काय जाईल, अधिक जाईल, कारण की 14 कोणतं चिन्ह आहे, अधिकच आहे, म्हणून अधिक, बरोबर आहे. 14 मधून 11 गेलाय, किती उरत आहे, 3. किती उरत आहे, 3. आता हे उदाहरण बघा, अधिक 8 अधिक आहे, हा 7 अधिक आहे, हा 10 अधिक आहे, यांची आपण काय करणार आहोत बेरीज. 8 आणि 7 = 15 15 आणि 10 = 25, हे उदाहरण काय आलं, अधिक 25. आता वजावाल्यांची बेरीज करू, 5 आणि हे 20 किती झाले, वजा 25 वजा 25 आणि हे 15 किती झाले, वजा 40. किती आलं मित्रांनो उत्तर, वजा 40 आलं. 15 आणि 25 = 40 होतात, बरोबर आहे की नाही. मग आता 15 आणि 25 = 40 होतात तर मग आता काय करणार, 1 + 1 = 25 + 40 उत्तर काय जाईल, वजा, कारण की 40 ही मोठी संख्या आहे आणि तिला वजाचं एक सिंबल आहे, बरोबर आहे, म्हणून वजा 15. 40 मधून 25 गेले, काय उत्तर आलं, 40 मधून 25 गेले, किती उत्तर आलं, वजा 15, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू, व्हिडिओ पॉज करा, लिहून घेण्याचा प्रयत्न करा, समजत असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घेण्याचा प्रयत्न करा. बघा पुढचं उदाहरण सॉल्व करू आपण, 12 अधिक आहे 20 अधिक आहे 30 अधिक आहे, बरोबर आहे की नाही. मग आता काय करणार, 12 आणि 20 = 32 32 आणि हे 30 अधिक किती मित्रांनो, 62 अधिक 62. आता वजावाल्यांची बेरीज करू, 15 आणि 4 = 19. आता 62 मधून 19 गेले तर किती उरत आहे, 43. किती उरत आहे, 43 अधिक 43, कारण की 62 अधिकचं चिन्ह होतं, समजतंय. आता इथं बघा, इथं प्लसवाले सिंबल कोणकोणती आहेत, 15 आणि 5. 15 आणि 5 किती झाले, 20 अधिक 20. आता मायनसवाले बघा, 20 आणि 30 50 50 आणि 40 90 90 आणि 10
शंभर म्हणजे अधिक वीस वजा शंभर उत्तर काय येईल आता अधिक येईल की वजा येईल मोठी मोठी संख्या कोणती आहे शंभर तिच्यामधनं वीस गेले तर काय उत्तर येतंय वजा ऐंशी याचं उत्तर काय येणार आहे वजा ऐंशी म्हणजेच काय उदाहरणामध्ये सर्व अधिक अधिक वजा बाकी दिली असेल फक्त दोनच सिंबल आहेत दोनच चिन्ह दिलेत अधिक आणि वजा सर्व अधिकवाल्यांची बेरीज करून घ्यायची सर्व वजावाल्यांची पण बेरीज करायची मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं काय द्यायचं चिन्ह द्यायचं या सिंबल द्यायचं येते लक्षात बघा पुढचं उदाहरण आपण डिस्कस करू सतरा अधिक आहे आणि दहा अधिक आहे सतरा अधिक किती झाले सत्तावीस अधिक सत्तावीस बरोबर आहे आता मायनस वाले बघा पंधरा आणि अठरा किती झाले पंधरा आणि अठरा होतात तेहतीस तेहतीस आणि वीस किती झाले त्रेपन्न आणि त्रेपन्न आणि हे तीस किती झाले त्र्याऐंशी वजा त्र्याऐंशी मग आता त्र्याऐंशी मधनं किती मायनस करायचे मित्रांनो सत्तावीस तीन आत सात जात नाही बरोबर आहे या आठाकडनं कॅरी फॉरवर्ड केला तेरा तेरातनं सात गेले सहा कॅरी फॉरवर्ड रिटर्न केला आठातनं हे तीन गेले पाच सो काय उत्तर येणार आहे वजा छप्पन सी वजा बाकी जरी येत नसेल तरी मला सांगा मी खूप हळू पद्धतीने शिकवण्याचा काय करेन वजा बाकी प्रयत्न करेन बघा पुढचं उदाहरण डिस्कस करू सात अधिक आहे त्याच्यानंतर आठ अधिक आहे आणि नऊ अधिक आहे सात आणि आठ पंधरा होतात पंधरा आणि नऊ किती होतात मित्रांनो चोवीस होतात पंधरा आणि नऊ किती होतात चोवीस अधिक चोवीस आता वजा बाकी बघा पंधरा पाच आणि दोन किती झाले वजा सात चोवीस मधनं सात गेले तर किती उरत आहे मित्रांनो चोवीस मधनं जेव्हा सात जाणार तर किती उरणार अधिक सतरा किती उरत आहे अधिक सतरा बाकी उरते ठीक आहे पुढचं उदाहरण बघा आठ अधिक आहे दहा अधिक आहे आणि चाळीस अधिक आहे सर्वांची बेरीज करू आठ आणि दहा अठरा अठरा आणि चाळीस अठ्ठावन्न किती झाले अठ्ठावन्न अधिक अठ्ठावन्न झाले आता वजावाल्यांची बेरीज करू तीस आणि वीस पन्नास पन्नास आणि हे बारा बासष्ट वजा बासष्ट आता अठ्ठावन्नमधनं बासष्ट वजा करावं लागतील की बासष्टमधनं अठ्ठावन्न बासष्टमधनं अठ्ठावन्न गेले आणि उत्तर काय आलं वजा चार उत्तर काय आलं वजा चार म्हणजेच काय उदाहरणामध्ये फक्त अधिक दिले असतील आणि वजा बाकी दिली असेल तर अधिक अधिकची बेरीज करायची वजा वजांची बेरीज करायची मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची मोठ्या संख्येचं काय द्यायचं साईन द्यायचं चिन्ह द्यायचं येतं लक्षात नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू बघा आता तुम्हाला चौग क्रिया देतील अधिक वजा बाकी गुणाकार भागाकार चौग क्रिया देतील काही लोक डावीकडनं सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात काही लोक उजवीकडनं सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात काही लोक डोळे बंद करून ज्याच्यावर बोट ठेवलं ते पहिले करतात ओम साईराम म्हणून असं काही करायचं नाही ना डावीकडून सॉल्व करायचं ना उजवीकडून सॉल्व करायचं ना ज्याच्यावर बोट ठेवलं ते पहिले सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा नाही तर एक फॉर्म्युला वापरायचा काय बोडमास जेव्हा चौग क्रिया दिलेल्या असतील चौग तीन कोणत्याही प्रकारच्या क्रिया दिलेल्या असतील तर बोडोमासचा रूल वापरणं काय मित्रांनो आवश्यक आहे म्हणजेच काय ब्रॅकेट ऑफ द डिवायडेशन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि काय सबट्रॅक्शन आपल्या मराठीत त्याला कंचे भागुभेव म्हणतात कंचे भागुभेव ठीक आहे म्हणजेच पहिले भागाकार करायचा गुणाकार करायचा बेरीज करायची शेवटी काय करायचं आहे वजाबाकी पहिले भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी आता आपल्याला या उदाहरणामध्ये पहिले भागाकार करायचा आहे बरोबर आहे की नाही मग भागाकार बघा बरं कशा कशामध्ये आहे नऊ भागाकारामध्ये तीन याचं उत्तर काय येईल मित्रांनो तीन तीन त्रिक नऊ होतात इकडचा जो पाठ आहे उदाहरणाचा तो असा लिहून टाकला अधिक चार सॉरी गुणाकारामध्ये चार अधिक पाच आणि वजा बारा आता नंतरून काय करणार गुणाकार करणार सांगा गुणाकार कशा कशामध्ये आहे तीन आणि गुणाकारामध्ये चार किती होणार बारा अधिक इकडे आला पाच वजा बारा आता कशा कशाची बेरीज करणार भरपूर लोक पाच आणि बाराची बेरीज करतील नाही पाच वजा आहे आणि बारा काय आहे अधिक आहे आधी शिकलोय आपण अधिक अधिकची बेरीज करायची हा बारा आणि हा बारा किती झाले चोवीस आणि चोवीस वजा किती मग मित्रांनो पाच आता चोवीस मधनं पाच गेले म्हणजे काय उत्तर आलं एकोणावीस याचं उत्तर काय आलं एकोणावीस आय होप समजत असेल हे उदाहरण बघा आता अठरा भागाकारामध्ये नऊ काय उत्तर येईल याचं मित्रांनो दोन नऊ दुने अठरा गुणाकारामध्ये किती तीन अधिक सात वजा पाच आता तीन गुणाकारामध्ये किती दोन सो काय उत्तर येईल याचं सहा तीन दुने किती होतात सहा बाकीचा असं असं लिहून टाकू वजा सॉरी अधिक सात वजा पाच यांची बेरीज सहा सात सहा आणि सात तेरा तेरा वजा किती मित्रांनो पाच सो काय उत्तर येणार आहे फायनली आपलं अधिक आठ हे काय येणार आहे उत्तर येणार आहे ठीक आहे म्हणजे बोडोमासचा रूल वापरताना पहिले भागाकार करायचा गुणाकार करायचा बेरीज करायची आणि शेवटी काय करायची आहे वजाबाकी करायची याची ॲडव्हान्स उदाहरणं पण आपण डिस्कस करणार आहोत बघा पुढचं उदाहरण काय आहे
पुढचं उदाहरण आहे, तुम्ही जर विचार करणार तर 15 गुणाकारामध्ये 10, भागाकारामध्ये 5 वजा 20 वजा 10 अधिक 20, बरोबर आहे? मग पहिले भागाकार, याचं उत्तर काय येईल मित्रांनो? 2, याचं उत्तर काय येणार आहे? 2, बरोबर आहे की नाही? गुणाकारामध्ये किती? 15 वजा किती? 10 अधिक 20, हे असं असं लिहून काढलं. आता 15 गुणाकारामध्ये 2, उत्तर काय बनते? 30 वजा 10 अधिक 20. आता 30 मधून 10 गेले 20 आणि हे पुढचे 20 40 बेरीज होईल, तशी नाही आली तर अधिक अधिकची बेरीज करा. 40 आणि 20, 30 आणि 20 किती झाले? 50. 50 मधून 10 गेले किती उरत आहे? 40. सो फायनली उत्तर काय येते आपलं? 40. ठीक आहे, हे उदाहरण बघा. पहिल्यांदा भागाकार आहे, मग याचं उत्तर सॉल्व्ह करणार. पहिले 15 भागाकारामध्ये किती? 3, 5 त्रिक 15, याचं उत्तर काय येते? 3. गुणाकारामध्ये किती? 4 अधिक किती इकडे? 8 वजा 20. आता नंतरून काय करणार? गुणाकार, 5 गुणाकारामध्ये 4, काय उत्तर येणार आहे? 20 अधिक किती? 8 आणि वजा किती? 20. इकडचं वजा असं असं लिहून काढला, बरोबर आहे की नाही? मग आता हे 20, हे 20 आणि हे 8 यांची बेरीज किती झाली? 28 वजा किती मित्रांनो? 20. 28 वजा 20 बरोबर काय उत्तर येत आहे? 8. 28 वजा 20 बरोबर काय उत्तर येत आहे? 8. अतिशय सोपं आहे, कोणीही सॉल्व्ह करण्याचा काय करेन प्रयत्न करू शकतं. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा. 1 भागाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 अधिक 1 वजा 1, माझं सर्वात आवडतं उदाहरण बघा. म्हणजे पहिला 1 भागाकारामध्ये 1, काय उत्तर येईल याचं? 1. पुढचं असं असं लिहून काढू आपण. गुणाकारामध्ये हा 1 अधिक हा 1 वजा हा 1. आता गुणाकारामध्ये सांगा, 1 गुणाकारामध्ये 1 अधिक 1 वजा 1, 1 अधिक 1 किती होतात मित्रांनो? 2 वजा 1. सो फायनली उत्तर काय बनणार आहे? 1. फायनली उत्तर काय बनणार आहे? 1. आता हे उदाहरण बघा, 6 नंबरचं उदाहरण बघा. आता 6 नंबरचं उदाहरण जेव्हा तुम्ही डिस्कस करणार तर थोडं टफ जातं. 6 नंबरचं उदाहरण काय जातं? थोडंसं टफ जातं. त्याच्यामागचं पर्पज काय? उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये असं आणि असंच डिझाईन केलं जातं. उदाहरण परीक्षेमध्ये तुम्हाला काय केलं जातं? असंच डिझाईन केलं जातं. 15 गुणाकारामध्ये 7, भागाकारामध्ये 5 वजा 10 अधिक 8. आता सर्वांना माहिती, आपल्याला भागाकार करायचा आहे. पहिला 7 भागाकारामध्ये 5 पूर्ण उत्तर येत नाही याचं. आता इथं तरी पॉईंटमध्ये येऊन जाईल कदाचित, 1.4 येईल, बरोबर की नाही? पण जर इथं 3 राहील असं तर पूर्ण भाग जात नाही. 7 भागाकारामध्ये 5, या 5ने या 7ला पूर्ण भाग जात नाही. मात्र पुढे कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि ह्या 5ने या पुढच्या संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणजेच खऱ्या अर्थाने बोडोमाचा रूल असा सांगतो की डावीकडून उजवीकडे सरकताना गुणाकार किंवा भागाकार जी क्रिया प्रथम येईल ती करावी. म्हणजेच पहिले 15 गुणाकारामध्ये 7 करून घ्यायचं आहे. इथं एवढा वेळ नाही आपल्याकडे. आता बघा, समजलं? या 5ने या 7ला भाग जात नाही. पुढे नेहमी भाग गुणाकाराचं चिन्ह असतं आणि या 5ने कशाला भाग जातो? या पुढच्या संख्येला भाग जातो. मग आता आपल्याला असं पहिल्यांदा डायरेक्टली हे तिघं सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. म्हणजेच काय? 15 गुणाकारामध्ये 7 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो? 5. मग 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 आणि 7 त्रिक किती झाले मित्रांनो? 21. सो या पूर्ण इक्वेशनचं उत्तर काय मिळालं? 21. इकडे काय राहिला? वजा 10 आणि अधिक 8. आता 21 आणि 8 किती झाले? 29 वजा 10. ठीक आहे, सो काय उत्तर बनणार आहे? 19. फायनली उत्तर काय बनणार आहे? 19. अतिशय सोपं आहे. म्हणजेच काय? जर 5ने 7ला भाग जात नसतो, उदाहरण असं डिझाईन केलं जातं, पुढे गुणाकाराचं चिन्ह असतं, ह्या 5ने या पुढच्या संख्येला काय जातो? 15ला भाग जातो. पुन्हा पुढचं उदाहरण डिस्कस करू बघा. तुम्हाला अजून लक्षात येईल की बघा, आता तुम्ही जर बघाल तर या 6ने या 4ला पूर्ण भाग जात नाही. मात्र पुढे कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि या 6ने या 12ला काय जातो? पूर्ण भाग जातो. म्हणजेच आपल्याला पहिले डिझाईन करताना असं करायचं आहे, 12 गुणाकारामध्ये 4, भागाकारामध्ये किती? 6. पहिल्यांदा हे एवढं उदाहरण असं सॉल्व्ह करायचं आहे. 12 गुणाकारामध्ये 4, भागाकारामध्ये किती? 6. 12 एक 6 एक 6, 6 दुणे 12. 2 गुणाकारामध्ये 4 किती होतील मित्रांनो? 8. इकडचं असं असं लिहून टाकू, अधिक 10 आणि वजा 20. ठीक आहे, आता हे 20 आणि 8 किती झाले? 28. अधिक अधिक होते म्हणून बेरीज केली, अधिक 28 वजा 10. सो फायनली उत्तर काय येणार आहे? अधिक 18. काय उत्तर येणार आहे? अधिक 18. आय होप समजत असेल. 28 मध्ये 10 गेले, 18 उरत आहे. उदाहरण पॉज करा, व्हिडिओ पॉज करा, उदाहरण लिहून घेण्याचा काय करणार आहात? प्रयत्न करणार आहात. बघा पुढचं उदाहरण बघा, 10 नंबरचं उदाहरण बघा. 18 गुणाकारामध्ये 7, भागाकारामध्ये 9, अधिक 10 वजा 7
आता सर्वांना माहिती आहे या नवाने या साताला भाग जात नाही, मात्र पुढे कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि या नवाने कोणाला भाग जातो? या 18 ला पूर्ण भाग जातो. मग काय करायचं आपल्याला? 18 गुणाकारामध्ये 7, भागाकारामध्ये किती टाकायचं आहे? 9. म्हणजे हे पूर्ण उदाहरण सॉल्व होईल आपलं. मग 9 × 1 = 9, 9 × 2 = 18 आणि 7 × 2 किती झाले मित्रांनो? इथे 14. बाकीचं हे असं असं लिहून काढू आपण. -10 + 7 14 × 10 किती झाले? 24 + 7 सो काय उत्तर बनतंय? 17. काय उत्तर बनतंय? 17. बघा या पद्धतीने आपण इथे काही उदाहरण काय केली, डिस्कस केलेली आहेत मित्रांनो. व्हिडिओ पॉज करा, प्रत्येक उदाहरण लिहून घेण्याचा काय करणार आहात? प्रयत्न करणार आहात. आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर उदाहरण लिहून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.